तर आता इंटिग्रेशनच्या आपण थिअरी पार्टकडे येऊया. चॅप्टरचं नाव आहे इनडिफायनाईट इंटिग्रल, इनडिफायनाईट इंटिग्रेशन, इनडिफायनाईट इंटिग्रेशन. दोन पार्ट इंटिग्रेशनचे, इनडिफायनाईट आणि डिफायनाईट. आणि डिफायनाईट, डिफायनाईट समजलं की इनडिफायनाईट समजा काय अवघड नाही आहे. डिफायनाईट, सॉरी, इनडिफायनाईट समजलं की डिफायनाईट काय अवघड नाही आहे. पहिल्यांदा आपण इनडिफायनाईट बघायचं आहे. 80% पार्ट तोच आहे, 80% पार्ट तोच आहे इनडिफायनाईट आणि डिफायनाईटमध्ये. थोडे प्रॉपर्टीज वगैरे वेगळे आहेत. तर काय बघायचं आपल्याला? डेफिनेशन अँड प्रॉपर्टीज, डेफिनेशन अँड प्रॉपर्टीज. ओके, डिफरंट टेक्निक्स, हे तीन टेक्निक महत्त्वाचे आहेत. हे तुम्हाला सुरुवातीला डायरेक्ट 12वीला होते. आता तुम्हाला विथ डेफिनेशन आणि प्रॉपर्टी आलेलं आहे, विथ डेफिनेशन अँड प्रॉपर्टी. काहीही असू दे की जुन्या सिलॅबस डिलीट केला आहे वगैरे, पण मी घेणार तर सगळंच आहे. हां, कारण इथं डिलीट केलं आहे याचा अर्थ जेईला डिलीट केलेलं असेलच का नाही सांगता येत नाही. जरी डेईला पण डिलीट केलं असेल तरी सुद्धा पुढच्या एज्युकेशनसाठी महत्त्वाचं आहे. सो मी सगळंच घेणार आहे, डिलीटेड पार्ट मी बघणार नाही कुठला आहे तो. हां, तर इथे बाय सबस्टिट्यूशन, बाय पार्ट्स, बाय पार्शियल फ्रॅक्शन, म्हणजे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, इंटिग्रेशन बाय पार्ट्स, इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन, असे हे तीन पार्ट आहेत. 60-70% पार्ट तर बाय सबस्टिट्यूशननेच भरतो चॅप्टरचा. सबस्टिट्यूशन जास्त आहेत. सो एक एक गोष्ट आपण बघूया त्याची. इंट्रोडक्शन, इंट्रोडक्शन इन डिफरेंशियल कॅल्क्युलस, इन डिफरेंशियल कॅल्क्युलस, डिफरेंशियल कॅल्क्युलस वी स्टडीड डिफरन्सिएशन ऑर डेरिवेटिव, डिफरन्सिएशन ऑर डेरिवेटिव ऑफ सम फंक्शन्स. ओके, वी सॉ दॅट डेरिवेटिव्ज आर यूज टू यूज फॉर फाइंडिंग स्लोप्स ऑफ टॅन्जेंट्स. आपण डेरिवेटिव कशासाठी यूज करायचो? टॅन्जेंटचं स्लोप फाइंड करण्यासाठी. मॅक्झिमम ऑर मिनिमम व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन, मॅक्झिमा मिनिमा लास्ट पार्ट आपण बघितला होता कालपर्यंत. हां, ते नाव वी विल ट्राय टू फाइंड द फंक्शन हुज डेरिव्हेटिव्ह इज नोन. हां, वी ट्राय म्हणजे काय म्हणलंय बघा, वी ट्राय टू फाइंड द फंक्शन म्हणलंय, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन म्हणलंय का? नाही, आपल्याला फंक्शन काढायचं आहे की ज्याचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं? आपल्याला फंक्शन माहिती आहे, फंक्शन माहिती आहे आपल्याला. नंतर त्याचा आपण असा डेरिव्हेटिव्ह काढला, फंक्शन बघितला त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला. आता काय, आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, डेरिव्हेटिव्हवरून फंक्शन काढायचं आहे, डेरिव्हेटिव्हवरून आपल्याला फंक्शन काढायचं आहे. आधी एक्झॅक्ट असं उलटे गेलतो आपण, फंक्शन आणि फॉर्म्युला वापरून त्याचा डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, त्याचं आपल्याला फंक्शन काढायचं. हुज डेरिव्हेटिव्ह इज नोन ऑर गिवन एफ ऑफ एक्स, वी विल फाइंड जी ऑफ एक्स सच दॅट. म्हणजे जी ऑफ एक्स काढायचं आहे आपल्याला. जी ऑफ एक्स कसं काढणार आहे? सच दॅट जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, तो म्हणजे एफ ऑफ एक्स आहे. थिअरी तर थोडं समजायला अवघड आहे थिअरी. एक्झाम्पल दिलं की पटकन समजेल. हिअर द इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स. आता हा जी ऑफ एक्स आहे. हां, सिक्वेन्स समजून घ्या. हा आहे जी ऑफ एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? याचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स, जी डॅश ऑफ एक्स. हे तर माहिती आहे. जी डॅश ऑफ एक्सला समजा इथं म्हटल्याप्रमाणे एफ ऑफ एक्स आपण म्हणलं, याला म्हणलं एफ ऑफ एक्स, याला म्हणलं एफ ऑफ एक्स. आता या एफ ऑफ एक्सचा इंटिग्रेशन, या एफ ऑफ एक्सचा इंटिग्रेशन, इंटिग्रेशन ऑफ, हा इंटिग्रेशनचा सिम्बॉल आहे, हा इंटिग्रेशनचा सिम्बॉल आहे, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय येतो? अगेन जी ऑफ एक्स, अगेन जी ऑफ एक्स. बघा, हा पर ज्यासा हा कंप्लीट सायकल आहे, हा कंप्लीट सायकल आहे.
जी ऑफ एक्सचा डेरिवेटिव जी डॅश ऑफ एक्स, जी डॅश ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स, किंवा जी डॅश ऑफ एक्स एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन घेतलं म्हणजे जी डॅश ऑफ एक्सचाच इंटिग्रेशन घेतलं. जी डॅश ऑफ एक्सचा इंटिग्रेशन म्हणजे जी ऑफ एक्स, जी ऑफ एक्सचा डेरिवेटिव जी डॅश ऑफ एक्स, जी डॅश ऑफ एक्सचा इंटिग्रेशन जी ऑफ एक्स. हियर द इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिवेटिव पण विथ रिस्पेक्ट टू एक्स होता, इंटिग्रेशन पण विथ रिस्पेक्ट टू एक्स, इज जी ऑफ एक्स, इज जी ऑफ एक्स. कळालं का फरक? फरक कळालं का? बघा एक्झाम्पल घेऊयात आपण एक. एक्स स्क्वेअर बेस्ट. तुम्हाला फॉर्म्युल्याच्या आधीच मी एक्झाम्पल देतो आहे. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, कारण एक्झाम्पल दिल्यावरच हे दोघांमधला फरक काय ते कळेल तुम्हाला, या स्टेटमेंटचा फरक म्हणजे या स्टेटमेंटचा एक्झॅक्ट अर्थ. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. आता 2x चा इंटिग्रेशन, जी ऑफ एक्सचा जी डॅश ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह, मग जी डॅश ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह बघितलं होतं, जी डॅ सॉरी जी डॅश ऑफ एक्सचा इंटिग्रेशन बघितलं होतं. 2x चा इंटिग्रेशन, इंटिग्रेशन ऑफ 2x. पुढे dx कंपल्सरी लिहायचं असतं इंटिग्रेशनमध्ये, इंटिग्रेशनमध्ये dx कंपल्सरी लिहायचं असतं. डेरिव्हेटिव्हमध्ये कंपल्सरी डिवाइडेड बाय dx करतो आपण, तसं इथं मल्टिप्लाय बाय dx करतो. अजून एक फरक, एक्झॅक्ट उलटा, इथं डिवाइड आहे इकडे मल्टिप्लाय आहे. तर त्याचा असा येतो, हा फॉर्म्युला कसा आहे बघा. 2 आला बाजू बाहेर, 2 आला बाहेर, एक्स स्क्वेअरचा सॉरी एक्सचा इंटिग्रेशन येतो फॉर्म्युला वापरून. आपण फॉर्म्युला वेळ समजून घेऊयात, ते फॉर्म्युला वेळ समजून घेऊयात. एक्स स्क्वेअर बाय 2 काय येतो? एक्स स्क्वेअर बाय 2, 2 2 कॅन्सल, 2 2 कॅन्सल. सो राहिला काय, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, म्हणजे परत पहिल्याचं आलं, परत पहिल्याचं आलं. झालं म्हणजे फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणि त्या डेरिव्हेटिव्हचा इंटिग्रेशन, इंटिग्रेशन ऑफ दॅट डेरिव्हेटिव्ह इज फंक्शन इट्सेल्फ, इज फंक्शन इट्सेल्फ. कळलं का? आता व्यवस्थित, एफ डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह आहे, एफ डॅश म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह आहे. नेक्स्ट, हे इथपर्यंत कळालं सगळ्यांना? हे इथपर्यंत कळालं का? ओके, नेक्स्ट बघूया आपण. निवांत जायचं आपल्याला, इंटिग्रेशनला गडबड करायची नाही, रोज एक स्टेटमेंट झाली तरी सफिशियंट आहे. फॉर एक्झाम्पल इथे दिलं आहे बघा, परत अजून एक एक्झाम्पल घेऊया. वी नो दॅट द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब, मी एक्स स्क्वेअर बघितलं तर एक्स क्यूब आहे, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x², एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x², हां. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब इज 3x². आता 3x² इंटिग्रेशन बघा, 3x² dx चा इंटिग्रेशन काय येतो? एक्स क्यूब येतो. परत 3x² dx चा डेरिव्हेटिव्ह काय, इंटिग्रेशन काय येतो? एक्स क्यूब. फिरून परत येत आहे. इन दिस चॅप्टर वी रिस्ट्रिक्ट अवर सेल्स ओनली टू स्टडी द मेथड्स ऑफ इंटिग्रेशन, इंटिग्रेशनचे मेथड्स. या चॅप्टरमध्ये आपण फक्त इंटिग्रेशनचे मेथड्स बघणार आहेत, इंटिग्रेशन काढायचं कसं, त्याचे ॲप्लिकेशन्स नाही, ॲप्लिकेशन पुढच्या चॅप्टरमध्ये. द थेअरी ऑफ इंटिग्रेशन इज डेव्हलप बाय सर आयझॅक न्यूटन अँड गॉटफ्राइड लिबनाइझ. गॉटफ्राइड लिबनाइझ या दोघांची मी स्टोरी तुम्हाला सांगितल्यासारखं मला आठवत आहे. हां, सांगितलं नसेल तर एक दिवस लेक्चरला बसून सांगेन तुम्हाला नंतर. हां, या दोघांमध्ये फिल्मी स्टाईल भांडणं कशी झाली होती सांगितलं होतं का? न्यूटन आणि लिबनीज या दोघांनी पण हे इंटिग्रेशन, थिअरी ऑफ इंटिग्रेशन डेव्हलप केलं आहे. दोघांना पण त्याचं श्रेय जातं आहे, पण दोघांनी इंडिपेंडंटली डेव्हलप केलं आहे, वेगवेगळ्या, दोघं एकत्र येऊन केलेलं नाही आहेत, दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी बसून केलेलं होतं. अँड
आणि दोघांनी नेमकं जे डेव्हलप केलं ते एकच निघालं. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स हे असं लिहायचं असतं. इंटिग्रेशन, इंटिग्रेशनचा सिम्बॉल तुम्ही बघितलेला आहे. हां, हा इंटिग्रेशनचा सिम्बॉल आहे. एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स रीड ॲज अँड इंटिग्रल ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिवेटिव्ह कसं म्हणतो आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. तसंच इंटिग्रेशन ऑफ किंवा इंटिग्रल ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज जी ऑफ एक्स, इज जी ऑफ एक्स. सिन्स द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स इज झिरो, विथ रिस्पेक्ट टू एक्स वी झिरो, वी कॅन ऑल्सो राईट इंटिग्रेशन जी ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू, सॉरी, इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस सी. हां, वेअर सी इज आर्बिट्ररी कॉन्स्टंट अँड सी कॅन टेक इन्फायनाइटली मेनी व्हॅल्यूज. इंटिग्रेशन काढताना कंपल्सरी पुढं प्लस सी लिहायचंच. आन्सर काही जरी असलं तरी ज्यावेळेस तुम्ही इंटिग्रेशनचा फॉर्म्युला अप्लाय करता त्यावेळेस अप्लाय केल्या केल्या पुढे प्लस सी लिहायचं, पुढे प्लस सी लिहायचं. म्हणजे इथं तर इथं खरं एक्स क्यूब प्लस सी यायला पाहिजे, एक्स क्यूब प्लस सी यायला पाहिजे. आता ते प्लस सी का घ्यायचं, प्लस सी का घ्यायचं ते आपण एक्सप्लेन करून सांगू, बघूया. प्लस सी घ्यायचं, सी फॉर आर्बिट्ररी कॉन्स्टंट, आर्बिट्ररी कॉन्स्टंट कॉन्स्टंट आहे आणि सी कॅन टेक इन्फायनाइटली मेनी व्हॅल्यूज. म्हणजे सीचे व्हॅल्यू इन्फायनाइट असू शकतात, तुम्ही घेऊ शकता म्हणलं आहे तुम्ही, असू शकता असं नाही, कॅन टेक म्हणजे सीचे व्हॅल्यू तुम्ही इन्फायनाइटली मेनी घेऊ शकता, कितीही घेऊ शकता. असं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, कारण हे प्लस सी का घेतो हे समजणं महत्त्वाचं आहे, प्लस सी का घेतो हे समजणं महत्त्वाचं आहे. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस सी रिप्रेझेंट फॅमिलीज ऑफ कर्व. कर्वच्या भाषेत इथं समजावून सांगितलं आहे. कर्व सोडा सध्या बाजूला जॉमेट्री, आपण फक्त अल्जेब्राकडे लक्ष देऊया. फॅमिली ऑफ कर्व्स फॉर द डिफरंट व्हॅल्यूज ऑफ सी. हां, हा एफ ऑफ एक्स आहे. तर एफ डॅश ऑफ एक्स बघा काय आहे, एफ डॅश ऑफ एक्स आहे टू एक्स. एफ डॅश ऑफ एक्स काय आहे, टू एक्स. हा त्याचा स्लोप झाला. एफ डॅश म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह, तो त्याचा काय झाला, स्लोप झाला. हां, आता तसंच कर्वचं जर मी तुम्हाला सोडलं, हे फंक्शन्स बघा, हे फंक्शन बघा. पहिलं काय आहे, वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर, वाय इक्वल टू काय, एक्स स्क्वेअर आहे. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, वाय डॅश. वाय डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह समजा बरं का, इज इक्वल टू टू एक्स. आता दुसरं काय, वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस फोर. आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, एक्स स्क्वेअर प्लस फोरचा टू एक्सच येईल, प्लस फोरचा झिरो. तिसरं काय, वाय इक्वल टू, वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह, एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह. परत याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, टू एक्सच येईल. म्हणजे ऑब्झर्व केलं का इथं, फंक्शन तीन वेगवेगळे आहेत, फंक्शन तीन वेगवेगळे आहेत पण त्यांचा डेरिव्हेटिव्ह एकच आहे. फंक्शन तीन वेगवेगळे आहेत पण त्याचा डेरिव्हेटिव्ह एकच आहे. आपण मगाशी जे जे सिक्वेन्स समजून घेतला होता, वाय हा फंक्शन आहे, वायचा डेरिव्हेटिव्ह वाय डॅश, बरोबर. आता वाय डॅशचं आपल्याला इंटिग्रेशन काढायचं आहे, वाय डॅशचा इंटिग्रेशन काढायचं आहे. वाय डॅशचा इंटिग्रेशन काय येतो, मगाशी बघितल्याप्रमाणे परत काय येतो, वायच येतो, बरोबर. म्हणजे तुम्ही वायचा डेरिव्हेटिव्ह काढला आहे, आता तो काय आला आहे, वाय डॅश आला आहे. आता वाय डॅशचा इंटिग्रेशन काढा, या तिघांचाही इंटिग्रेशन काढा, इंटिग्रेशन ऑफ वाय डॅश. तिघांचाही म्हणण्यापेक्षा तिन्ही समानच आहेत, तिन्हीही समान आहेत, मग तिघांपैकी एकाचा काढला तरी चालेल. हां, वाय डॅश काय आहे, टू एक्स आहे. आता वर सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही वाय डॅशचा म्हणजे डेरिव्हेटिव्हचा परत इंटिग्रेशन काढता तेव्हा मूळ जो फंक्शन आहे तो परत मिळतो.
मूळ फंक्शन परत मिळतो, बरोबर. मग ज्यावेळेस तुम्ही या या तीन एक्झाम्पलपैकी वायडाचा इंटिग्रेशन काढाल, जे 2x काढाल, तेव्हा मूळ फंक्शन कुठला मिळेल तुम्हाला? एक्स स्क्वेअर मिळेल. एक्स स्क्वेअर, मग एक्स स्क्वेअर प्लस 4ने काय वाईट काम केलं आहे? एक्स स्क्वेअर मायनस 5ने काय वाईट काम केलं आहे? हां, नेमका कुठला मूळ फंक्शन मिळेल तिन्हीपैकी? जेव्हा तुम्ही 2x इंटिग्रेशन काढाल, हां, जेव्हा 2x इंटिग्रेशन काढाल, तेव्हा तुम्हाला आयडियली काय मिळायला पाहिजे? एक्स स्क्वेअर मिळायला पाहिजे. आपण पहिलं एक्झाम्पल बघितलं होतं की 2x इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर आहे, हां, म्हणजे हा मिळाला वाय आपल्याला. म्हणजे हे दोघांचे डेरिव्हेटिव्ह चुकीचे म्हणायचे का? या दोघांचे डेरिव्हेटिव्ह चुकीचे म्हणायचे का? तीन वेगवेगळे फंक्शन आहे तरी पण तिघांचा डेरिव्हेटिव्ह समानच आला आहे, हां, मग त्या समान डेरिव्हेटिव्हचा इंटिग्रेशन पण समान यायला पाहिजे, बरोबर का? समान डेरिव्हेटिव्हचा इंटिग्रेशन पण समान यायला पाहिजे, पण समान येतो का? नाही, तिन्हीपैकी एकच येतो. असं का होत असावं? असं का होत असावं? हां सांगा भाऊ, माझा मुद्दा कळाला का? आधी सांगा, माझा मुद्दा तुम्हाला कळाला का? कुणाला कळालं नसेल तर विचारा, मी नेमकं काय प्रश्न विचारलाय की तीन वेगळे फंक्शन पण डेरिव्हेटिव्ह समान, हां, डेरिव्हेटिव्ह समान असेल तर त्या समान डेरिव्हेटिव्हचा इंटिग्रेशन पण समानच यायला पाहिजे. इंटिग्रेशन पण काय? समान यायला पाहिजे, पण येतो का? येत नाही. असं का होत असं? सांगा ना. नाही, एकाला पण सांगता येत नाही. डेरिव्हेटिव्ह मध्ये झिरो असते सर. डेरिव्हेटिव्ह ऑफ, डेरिव्हेटिव्ह मध्ये कॉन्स्टंट झिरो असते आणि इंटिग्रेशन मध्ये कॉन्स्टंट काय तर एक्स असते सर. इंटिग्रेशन मध्ये कॉन्स्टंट एक्स असते, मग एक्स तर घ्यायला पाहिजे पुढे, आपण एक्स पण येत नाही. मग फोरचा इंटिग्रेशन काय ना? फोरचा इंटिग्रेशन एक्स, फोर एक्स, फोर एक्स. आणि मायनस फाईव्हचा? मायनस फाईव्हचा मायनस फाय एक्स. बर, म्हणजे 2x चे 3 इंटिग्रेशन येणार का? एक्स स्क्वेअर प्लस 4, नुसता एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर मायनस 5, असे 3 इंटिग्रेशन येणार का? हो सर. व्हेरी गुड, 3 इंटिग्रेशन येणार. काय राव, एक हो सर म्हण. थोडं पुढचं वाचलं म्हणजे आलं असा अर्थ होत आहे का? हां, थोडा पुढचा पार्ट वाचला म्हणजे आलं असा अर्थ होत आहे का? इंटिग्रेशन ऑफ 2x, एक्स स्क्वेअर आहे. हां, तर इथं एरर काय, कशामुळे आलाय? डेरिव्हेटिव्हमुळे आलाय. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट झिरो असतो. हां, मग हा 2x कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? 2x कशाचा डेरिव्हेटिव्ह एक्झॅक्ट आपल्याला माहीत नाही आहे. आता इथं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं म्हणून हे दिलं पेपर, म्हणजे असं समजा जर तुम्हाला दिलं, हां, फाइंड द इंटिग्रेशन ऑफ 3x, फाइंड द इंटिग्रेशन ऑफ 3x², फाइंड द इंटिग्रेशन ऑफ 3x² dx. असं जर मी तुम्हाला पहिलं एक्झाम्पल दिलं 3x² dx वर आपण बघितलं होतं, हां, तर तो आयडियली काय यायला पाहिजे? x³, हां, x³ यायला पाहिजे. पण x³ + 1 समजा जर असेल, x³ + 1, हां, हा देखील असा होऊ शकतो. हा आता याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही काढलात x³ + 1, तो 3x² येणार आहे, आणि 3x² इंटिग्रेशन परत x³ यायचं का? म्हणजे हे सिक्वेन्स चुकत आहे आपलं. हे सिक्वेन्स आपलं कुठे ना कुठे चुकत आहे की
डेरिव्हेटिव्हचा इंटिग्रेशन काढल्यानंतर, डेरिव्हेटिव्हचा इंटिग्रेशन काढल्यानंतर मूळ फंक्शन मिळतो, हे गणित कुठेतरी चुकतं आहे आपलं, हां. आणि ते कशामुळे चुकतं आहे, एक्स क्यूबच्या पुढे, एक्स क्यूबच्या पुढे किंवा इथं एक्स स्क्वेअरच्या पुढे जे कॉन्स्टंट आहेत, जे कॉन्स्टंट आहेत त्यांच्यामुळे चुकायला लागलं आहे, त्यांच्यामुळे चुकायला लागलं आहे गणित. हां, मग इथं ॲडजस्टमेंट काय केली, कॉन्स्टंटच आहे ना, मग ते कुठला का असू दे, आपण सी घेऊया. कॉन्स्टंट कुठला का असू दे, आपण सी घेऊया, कारण सी काय आहे, आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे आणि ते आपण इन्फायनाइटली मेनी घेऊ शकतो, इन्फायनाइटली मेनी घेऊ शकतो. म्हणून जेव्हा तुम्ही इंटिग्रेशन ऑफ 2x काढता, त्यावेळेस एक्स स्क्वेअर प्लस सी लिहायचं, एक्स स्क्वेअर प्लस सी. आता एक्स स्क्वेअर प्लस सी तुम्ही जर घेतलं, हां, फंक्शन, मूळ फंक्शन काय आलं आपला, एक्स स्क्वेअर प्लस सी. हां, मूळ फंक्शन काय आलं आपला, एक्स स्क्वेअर प्लस सी. हां, मग सीची व्हॅल्यू काय, हां, ठीक आहे, तुम्ही सी घेतलं, सीची व्हॅल्यू काय, काहीही घ्या, काहीही घ्या, इन्क्लुडिंग झिरो, इन्क्लुडिंग झिरो घ्या. झिरो घेतलात, वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर मिळेल. प्लस फोर घेतलात, एक्स स्क्वेअर प्लस फोर मिळेल सीची व्हॅल्यू. सीची व्हॅल्यू मायनस फाईव्ह घेतलात, एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह मिळेल, काहीही मिळू शकते. वायचे ओरिजिनल तिन्ही फंक्शन मिळू शकते जर तुम्ही पुढे प्लस सी घेतलात तर. मग अशी एकच फंक्शन मिळत होता. हा, टू एक्स जरी कॉमन डेरिव्हेटिव्ह असला तरी त्या समान डेरिव्हेटिव्हचा समान इंटिग्रेशन मिळत नव्हता. पण जर तुम्ही पुढं प्लस सी ॲडजस्ट केलं तर सगळ्यांचे मूळ फंक्शन मिळू शकतात. तुम्ही सीची व्हॅल्यू काय घेत आहे त्याच्यावर आहे. हे काय आलं, सीची व्हॅल्यू आपण काय घेतो ते, सीची व्हॅल्यू काय घेतो, काय आलं का, ओके, आता पुढे जायला हरकत नाही म्हणजे आपल्याला एलिमेंटरी इंटिग्रेशन फॉर्म्युले बघा. आता आता मेन फॉर्म्युल्याकडे आलो आपण, पण इथं जे फॉर्म्युले आहेत ना ते डेरिव्हेटिव्ह सोबत कम्पेअर करून दिलेले आहेत. आपण बघूयात एक एक फॉर्म्युले. हां, एक्स रेस टू एन, एक्स रेस फंक्शन काय आहे बघा, इथं फंक्शन आहे हा एक्स रेस टू एन प्लस वन डिवायडेड बाय एन प्लस वन, डिवायडेड बाय एन प्लस वन. मग याचा डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, एक्स रेस टू एन येतो. फंक्शन, फंक्शनचा हा फंक्शन आहे जो गोल केलेला आहे तो फंक्शन आहे, त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एन. मग एक्स रेस टू एनचा इंटिग्रेशन म्हणजे या डेरिव्हेटिव्हचा इंटिग्रेशन, परत फंक्शन मिळालं आहे, परत काय मिळालं आहे, फंक्शन मिळालं आहे. पण पुढं काय आलं आहे, प्लस सी कंपल्सरी येतोच, प्लस सी येणार बघा कंपल्सरी, हे दरवेळेस सांगणार नाही. आता तुम्ही कुठलाही फॉर्म्युला काढून बघा इनडिफायनाईट इंटिग्रेशनमधला, तुम्हाला प्लस सी हा दिसेलच, प्लस सी हा दिसेलच. बघा हे कंपोजिट फंक्शन आहे आपलं, ए एक्स प्लस बी, ए एक्स प्लस बी काय, कंपोजिट फंक्शन आहे, तो पण या फॉर्ममध्येच आहे. आता अजून एक साधं एक्झाम्पल तुम्हाला इथे सांगतो मी, फरक एक्झाम्पल म्हणण्यापेक्षा काय फरक, या फॉर्म्युल्यावरून ते बघायचं आपल्याला. थ्री एक्स प्लस फोरचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, हां, एफ डॅश असं कन्सिडर करा, एफ डॅश ऑफ थ्री एक्स प्लस फोरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, थ्री असतो, बरोबर, थ्री असतो. आता आपल्याला याचा इंटिग्रेशन काढायचं आहे, याचा इंटिग्रेशन काढायचं आहे, इंटिग्रेशन ऑफ थ्री एक्स प्लस फोर डी एक्स, इंटिग्रेशन काढता डी एक्स घ्यायचा.
इज इक्वल टू या फॉर्मुलाप्रमाणे, कुठला फॉर्म्युला आहे हा, 3x + 4 जो आहे, 3x + 4 जो आहे तो या फॉर्ममध्ये ax + b या फॉर्ममध्ये रेस टू एन, इथे रेस टू एन म्हणजे काय, रेस टू वन आहे, रेस टू काय, वन आहे, ठीक आहे. आता हा फॉर्म्युला अप्लाय करा, हाच फॉर्म्युला आहे तसा अप्लाय करा, इज इक्वल टू ax + b आहे तसाच आहे, हे बघा ax + b आहे तसंच आहे, ax + b इथं काय आहे, 3x + 4 आहे, आहे तसं लिहा 3x + 4 ax + b आहे तसं लिहिलं. पुढं काय, n + 1 आहे, इथं जो n आहे त्याच्यामध्ये एक ॲड आहे इथं, त्याच्या पुढं +1 आहे, मग इथं पण जो n असतो त्याच्या पण पुढं +1 लिहायला पाहिजे आपण. इथं इथं n किती आहे, 1 आहे, एन लिहिलं 1, त्याच्यापुढं +1 करायचं, त्याच्यापुढं काय करायचं, +1 डिवायडेड बाय, डिवायडेड पण काय आहे, n + 1च आहे, एन किती आहे, एन आहे 1 +1 n + 1 मल्टीप्लाय बाय 1/a एक्सचा जो कोइफिशियंट असतो, एक्सचा जो कोइफिशियंट असतो त्याच्याने डिवाइड करायचं. एक्सचा कोइफिशियंट काय आहे, 3 आहे, डिवायडेड बाय थ्री पुढं +c आहे तसंच आहे, +c कळालं का. हे फॉर्म्युला हे ठीक आहे या पद्धतीने, पण जेव्हा जेव्हा कुठल्याही फॉर्म्युलामध्ये, जेव्हा जेव्हा कुठल्याही फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला इंटिग्रेशनच्या, डेरिव्हेटिव्ह मी बोलत नाही आता, इंटिग्रेशनच्या कुठल्याही फॉर्म्युल्यामध्ये एक्सच्या ऐवजी, एक्स इथं एक्स आहे पण इथं एक्सच्या ऐवजी काय आलं आहे, ax + b आलं आहे, ax + b आलं आहे, बरोबर, ax + b आला, ax + b आला, त्यावेळेस प्रॉब्लेममध्ये जेव्हा तुम्ही फॉर्म्युला अप्लाय करता, फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर एक्सचा जो कोइफिशियंट असतो, एक्सचा जो कोइफिशियंट असतो त्याच्याने कंपल्सरी डिवाइड करायचं. इथं एक्सच्या कोइफिशियंटने आपण कंपल्सरी मल्टीप्लाय करत होतो, आठवत आहे का. आता समजा इथं एक्स स्क्वेअर असेल, हां एक्स स्क्वेअर असेल, 2x यायचं इथं, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, मग 3 मल्टीप्लाय करायचो ना आपण, 3 मल्टीप्लाय करायचो, तसंच इंटिग्रेशनमध्ये डिवाइड करायचं. हे डेरिव्हेटिव्हमध्ये एक वेळ चालतंय एक्स स्क्वेअर वगैरे, पण इथं इंटिग्रेशनमध्ये एक्सच हवा, x² x³ x⁻¹ x⁻n असलं चालत नाही, इथं एक्सच पाहिजे. म्हणजे शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो, ax पुढं b असू दे नसू दे काही फरक पडत नाही, ax सारखं आलं तर फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर डिवायडेड बाय 1/a फॉर्म्युल्यामध्ये करायचंच, मल्टीप्लाय बाय 1/a हे कंपल्सरी करायचं, हे विसरायचं नाही. एक्स त्यावेळेस एक्सचा कोइफिशियंट काही का असू दे, समजा इथं 3x असेल डिवायडेड बाय 3 करणार, -2 असेल डिवायडेड बाय -2 करणार, पण कंडिशन काय, x⁻¹ पाहिजे, म्हणजे नुसता एक्सच पाहिजे, x² नको, x³ नको, एक्सची कुठलीच पॉवर नको आपल्याला, फक्त एक्स पाहिजे, x⁻¹ पाहिजे, बाकी काहीही नको आहे. इथं पण बघा, a⁻ax + b आहे, a⁻ax + b फॉर्म्युला अप्लाय केला इंटिग्रेशनचा जो आहे तो नंतर सांगतो, तो फॉर्म्युला अप्लाय केला, एक्सचा कोइफिशियंट किती आहे, a एक्सचा कोइफिशियंट a आहे, 1/a केलं बघा, इथं पण काय केलं आहे, 1/a हे फार महत्त्वाचं आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. हे जर एका ठिकाणी जरी चुकलं तर पुढचे सगळे स्टेप चुकतात, सो विसरायचं नाही, एक्सच्या कोइफिशियंटने डिवाइड करायचं. इथे पण आहे बघा, e⁻ax + b फॉर्म्युला अप्लाय तसाच केला आहे, जो फॉर्म्युला आहे तो अप्लाय केला आहे, फॉर्म्युला पण नंतर बघूयात, पहिला हे महत्त्वाचा पॉईंट संपूया. आणि नंतर काय केलं, एक्सचा कोइफिशियंट जो a आहे त्याच्याने डिवाइड केला आहे, 1/a सगळीकडे आहे,
साइन आहे, कॉसचा इंटिग्रेशन साइन, कॉस ए एक्स प्लस बीचा साइन ए एक्स प्लस बी, आणि पुढे वन अपॉन ए, एक्सचा कोएफिशियंट वन अपॉन ए, साइनचा पण तसंच आहे वन अपॉन ए, कुठेही जावा तुम्ही वन अपॉन ए दिसेलच. प्लस सी तर सगळ्यालाच असणार आहे, प्लस सी तर सगळ्यालाच असणार आहे. वन अपॉन ए कुठे कुठे असेल? वन अपॉन ए जेव्हा ए एक्स प्लस बी किंवा ए एक्स यापैकी एकाचा असेल तेव्हा. एक्सला कोएफिशियंट आला म्हणजे तुम्ही डिवाइड करणार, एक्सला कोएफिशियंट आला तुम्ही काय करणार? डिवाइड करणार. सो तुम्हाला आता आज काम देतो, तुम्ही डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले लिहा न लिहा काय नाही, पण इंटिग्रेशनचे आज हे सगळेच्या सगळे फॉर्म्युले लिहायचे, इंटिग्रेशनचे सगळेच्या सगळे फॉर्म्युले. कुठले फॉर्म्युले सेपरेट सेपरेट लिहा, हां एक्सचे सेपरेट लिहा, ए एक्स प्लस बीचे सेपरेट लिहा. इथं लिहून देताना एकत्र लिहून दिलं आहे, पुस्तकात एकत्र आहे, पण तुम्ही सेपरेट लिहा म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा शिकताना अडचण येणार नाही. एक्स रेस टू एनचं काय आहे इंटिग्रेशन? एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन, प्लस सी ठीक आहे. पुढे ए रेस टू एक्सचा इंटिग्रेशन, आणि हे सांगायची गरज नाही, डेरिव्हेटिव्ह सारखंच तुम्हाला सगळे फॉर्म्युले पाठ पाहिजेत, तुम्हाला सगळे फॉर्म्युले पाठ पाहिजे. ए रेस टू एक्सचा इंटिग्रेशन, ए रेस टू एक्स डिवायडेड बाय लॉग ए, ए रेस टू एक्स डिवायडेड बाय लॉग ए, हा एकमेव असा आहे की ज्याचा इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह सेमच आहे. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह पण ई रेस टू एक्सच आहे, आणि ई रेस टू एक्सचा इंटिग्रेशन पण ई रेस टू एक्सच आहे. कॉसचा इंटिग्रेशन साईन, आणि साईनचा इंटिग्रेशन मायनस कॉस, एक्झॅक्ट इकडे उलट आहे बघा ह्याच्या, सगळं सगळंच उलट आहे. टॅनचा डेरिव्हेटिव्ह सिक्स स्क्वेअर, तसंच सिक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन टॅन. सेकचा डेरिव्हेटिव्ह, सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स, मग सेक एक्स टॅन एक्सचा इंटिग्रेशन सेक एक्स. आता अंदाज आला असेल थोडं कसं कन्फ्युजिंग आहे, इंटिग्रेशन इथनंच हार्डनेसची सुरुवात झाली असेल तुमची. कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स कॉट एक्स, आणि मायनस कोसेक एक्स कॉट एक्सचा इंटिग्रेशन मायनस कोसेक एक्स. कॉट एक्सचा इंटिग्रेशन, सॉरी कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोस्क्वेअर एक्स, आणि कोस्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स, वन अपॉन एक्सचा इंटिग्रेशन लॉग एक्स. ठीक आहे, थिअरम आपल्याला नाही आहेत बघायची पण काही गरज नाही आहे, काही अवघड पण नाही आहे. साधा आहे बघा, आहे प्लसचं आहे, सेपरेट घेतलं, हां दोघांचा एकत्र इंटिग्रेशन असेल तर दोघांचा सेपरेट घेऊ शकता. ठीक आहे, मग दोन फंक्शनचा ॲडिशन आहे, दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे, मग दोन सबट्रॅक्शन आहे, दोन फंक्शनचा मल्टिप्लिकेशन आणि दोन फंक्शनचा डिव्हिजन यांचं काय आहे? तर यांचं असं येत नाही, तुम्ही डेरिव्हेटिव्हमध्ये बघितलेलं आहे, डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशनचा वेगळा असतो आणि डिव्हिजनचा फॉर्म्युला वेगळा आहे, आणि वेगवेगळ्या पद्धतीने काढला आहे. कम्प्लीट इंटिग्रेशन बाय पार्ट्स हा जो मेथड आहे, सेकंड पार्ट जो आहे मेथडचा इंटिग्रेशन बाय पार्ट्स, तो सगळा मल्टिप्लिकेशनवर आहे, तो सगळा कशावर आहे? मल्टिप्लिकेशनवर आहे. आणि जो लास्टचा पार्ट आहे इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन, हां तो सगळा याच्यावर आहे. त्यामुळे याचं इंटिग्रेशन मल्टिप्लिकेशन, दोन फंक्शनच्या मल्टिप्लिकेशनचा इंटिग्रेशन आणि दोन फंक्शनच्या डिव्हिजनचं इंटिग्रेशन, हे दोन्ही स्पेशल आहेत. सो त्यांची पूर्ण मेथडच वेगळी आहे, ते असल्या छोट्या छोट्या थिअरममध्ये मोडत नाही. ठीक आहे, तर फॉर्म्युले बघा, आपण फॉर्म्युले लिहून घ्या फक्त आज, आपण सोमवारपासून, तुम्हाला उद्या परवा तर सांगेन नंतर मी, नाहीतर पुढच्या लेक्चरपासून प्रॉब्लेम स्टार्ट करूया. ठीक आहे, वेळ पण झालेली आहे, मी इथून एंड करतो.